चंद्रपूर शहरातील काही भागात काल रात्रीच्या सुमारास भूकंप सदृश धक्के जाणविल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. भूगर्भात कोळसा खाण असलेल्या बाबूपेठ, लालपेठ व नांदगाव परिसरात नागरिकांनी रात्रीच्या सुमारास हा धक्का अनुभवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आली. सुमारे 3 ते 4 सेकंद जमीन हलल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली, मात्र त्यानंतर तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. प्रशासनाने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत रात्रीच्या सुमारास कुठलीही भूगर्भीय ब्लास्टिंग झाली नसल्याची खातरजमा करून घेतली. याशिवाय एखाद्या रिकाम्या झालेल्या कोळसा खाणीत वाळू योग्य रीतीनं न भरल्यानं पोकळी निर्माण होत आतला भूस्तर खचल्याने अशा पद्धतीने धक्का बसला असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे. याचा अभ्यास व उपाययोजना गरजेची असून आगामी काळात अशा पद्धतीने वरचा भूस्तर देखील खचू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान या संदर्भात भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे यांनी लाईव चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. रात में सो गए थे 10 बजे के करीब, एक झटका जैसा आ गया और हमको डर लगा क्या है करके. हम सब कोई उठ के बैठ गए, मेहमान लोग भी आए थे घर में, हम लोग सब कोई उठ के बैठ गए. खाना खा के टीवी देख रहे थे बच्चे और हम, एकदम अचानक एकदम ऐसा हिला जैसा हो गया मकान. तो हम सोचे कि दगान, तो दगान तो ये टाइम पे नहीं हो सकता है. तो वैसे लगो एकदम यानी भूकंप के झटके होंगे एकदम यानी आवाज. काल रात्रीच्या दरम्यान 9 वाजता बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरामध्ये भूकंपाचे झटके जाणवले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. हा जो परिसर आहे हा भूमिगत आणि ओपन कोळसा खाणीचा परिसर आहे आणि याही पूर्वी इथे जमिनीला भेगा जाण्याच्या घटना आणि जमीन धसण्याच्या घटना घडलेल्या आहेत. भूगुसला पण अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हा जो कालचा जो धक्का होता खूप मोठ्या परिसरात नाही आहे, ह्याला भूकंप म्हणता येणार नाही. कारण बल्लाशा असो, कोठारी असो, चंद्रपूर शहर असो, या परिसरात कुठेही झटके अशा प्रकारचे हादरे जाणवलेले नाही आणि याची नोंद पण भूकंप मापन केंद्रामध्ये कुठेही झाली नाही आहे. कारण हे धक्के लोकल धक्के आहेत. तर निश्चितच आपल्याकडे WCLच्या ज्या ब्लास्टिंग होत असतात, आता केव्हा होत असतात हे वैकोलीला माहीत असतं, खरं तर दिवसा व्हायला पाहिजे ह्या ब्लास्टिंग, पण होऊ शकतं तेही कारण धक्क्याला राहू शकतं. दुसरं, इथे कोळसा खाणीमध्ये, भूमिगत कोळसा खाणीमध्ये रेती भरलेली नसते आधीच्या खाणांमध्ये आणि मग तिथे आतमध्ये पाणी जाऊन तो भाग खचत असतो. अनेकदा भूमिगत कोळसा खाणीमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे आणि हे पाणी जमिनीत गेले असल्यामुळे, ज्याला आपण हायड्रोसिस्मिसिटी म्हणतो, म्हणजे त्यामुळे घडणाऱ्या ज्या घटना आहेत, भूस्तर खचण्याच्या घटना ज्या आहेत त्या घटना होत असतात. तर अशाच प्रकारची भूस्तर खचण्याची घटना ही राहू शकते आणि ही धोकादायक यासाठी आहे की पुढच्या पावसाळ्यामध्ये मग हा जो वरचा भाग आहे तो सुद्धा खचू लागतो आणि मग भेगा जाणे आणि जमीन आतमध्ये जाण्याचे प्रकार होत असतात आणि लोकांचं नुकसान पण होऊ शकतं. तेव्हा प्रशासनाने अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि जुन्या कुठल्या काळामध्ये जर अशा प्रकारचे ज्या त्रुटी राहिल्या असेल तर त्याही त्यांनी दुरुस्ती केल्या पाहिजे आणि नागरिकांना पण अशा प्रकारच्या वॉर्निंग्स दिल्या पाहिजे की अशा ठिकाणी आपण राहू नये ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी.